हेलो स्टूडेंट, मागील लेक्चरमध्ये आपण बाजरी कल्टिवेशन यामध्ये त्याच्या दोन व्हरायटी, त्याचं स्पेसिफिकेशन, त्याचे वैशिष्ट्य पाहिलेले होते. त्याच्यामध्ये HB1, HB3, त्याचबरोबर लँड प्रिपरेशन किंवा कल्चरल प्रॅक्टिसेस आपण असं म्हणू शकतो याला. त्यानंतर सीड ट्रीटमेंट, ब्राईन सोल्युशन टू कंट्रोल द आर्गॉट डिसीज, त्यानंतर सोईंग टाईम, सोईंग मेथड्स, सीड रेट, स्पेसिंग, नंतर इंटर कल्टिवेशन म्हणजेच आंतर मशागत, रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग, त्यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आणि इरिगेशन, हे मुद्दे आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचा मुद्दा म्हणजे हार्वेस्टिंग ऑफ बाजरी हे आपण पाहणार आहोत. हे आपलं तिसरं लेक्चर आहे, पेपर क्रॉप सायन्स सब्जेक्ट आणि पेपर फर्स्ट, ठीक आहे. त्यातला जो पहिला युनिट आहे सिरियल क्रॉप, यामध्ये आपले काही क्रॉप अभ्यासून झालेले आहे. जसं सिरियल क्रॉपमध्ये आपण पॅडी, सोरगम, मेज हे अभ्यासलेले आहेत. आता यातला बाजरी आपण अभ्यासतो आहे आणि याच्यानंतर अजून याच टॉपिकमध्ये अजून चार क्रॉप आपण अभ्यासणार आहोत. ते सगळे मिलेट्स आहे, ठीक आहे. हार्वेस्टिंग बाजरी मॅच्युअर इन 80 to 90 डेज आफ्टर सोईंग डिपेंडिंग अपॉन व्हरायटी. बाजरीचं जे क्रॉप आहे ते सोईंग केल्यापासून 80 to 90 दिवसामध्ये मॅच्युअर होते. पण कशाच्या बेसिसवर आपल्याला सांगता येईल हे ड्युरेशन जे आहे ते डिपेंडिंग अपॉन द व्हरायटी. व्हरायटी कुठली आहे, अर्ली व्हरायटी आहे का, लेट व्हरायटी आहे का, थोडाफार कमी जास्त फरक यामध्ये असू शकतो. पण साधारणतः 80 to 90 दिवस आफ्टर सोईंग आपण लक्षात ठेवूयात. सेकंड, हार्वेस्टिंग इज डन व्हेन लोअर लीव्ज गेट ड्राईड अँड ड्रूप डाऊन. हार्वेस्टिंग साईन आपण त्याला म्हणू शकतो. तर हार्वेस्टिंग यामध्ये कशी करायची हार्वेस्टिंग, तर त्याचे जे खालचे पानं आहेत ते काय होतात, ड्राईड होतात म्हणजे सुकतात आणि गळून पडतात, ड्रूप डाऊन म्हटलेलं आहे. तर ही जी आहे साईन ती हार्वेस्टिंगची साईन आहे, मॅच्युरिटीची आहे. तिसरा पॉईंट आहे, द प्लांट आर कट क्लोज टू द ग्राउंड अँड केप्ट तर यामध्ये हार्वेस्टिंग या मुद्द्यामध्ये पहा, बाजरी ही सोईंग केल्यानंतर किती दिवसांनी हार्वेस्ट होते, तर 80 to 90 दिवसानंतर. तीसुद्धा व्हरायटीवरती डिपेंड आहे. हार्वेस्टिंग साईन जर आपल्याला सांगायचं झालं तर जे पानं आहेत ते खालचे पानं, कणसाच्या खालचे पानं ते ड्राय होतात आणि गळून पडतात, म्हणजेच त्याला ड्रूप डाऊन असं म्हटलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे, द प्लांट्स आर कट क्लोज टू ग्राउंड. प्लांट्स आर कट क्लोज टू ग्राउंड अँड केप्ड फॉर ड्राईंग फॉर 2 to 3 डेज. आता यामध्ये जे प्लांट आहे हार्वेस्टिंग त्याच्या स्टेजला आल्यानंतर, मॅच्युरिटी स्टेज झाल्यानंतर 80 to 90 दिवस झाल्यानंतर जमिनीपासून आपण त्याला कट करायचं आहे आणि तसंच ते शेतामध्ये आपल्याला 2 to 3 दिवस सुकण्यासाठी, ड्राय होण्यासाठी ठेवायचं आहे. दे आर टाईड इन टू बंडल्स अँड स्टॅक्ड आणि यानंतर आपण त्याचे गठ्ठे बांधायचे आहेत मोठमोठे आणि ते स्टॅक्ड म्हणजे असं उभं करून, एकमेकाला तुम्ही बघितलं असेल शेतात तर ते राऊंडमध्ये असं करून ठेवू शकतो, स्टॅक्ड करून ठेवायचं आहे. द पाचवा आहे, इयर हेड्स आर रिमूव्ड अँड टेकिंग टू थ्रेशिंग यार्ड. यानंतर ते सुकल्यानंतर, ड्राय झाल्यानंतर थोडं आपल्याला जे इयर हेड्स आहेत त्याचे जे कणीस आहे तर ते कट करायचं आहे, काढून टाकायचं आहे आणि मग आपण त्यानंतर त्याचं थ्रेशिंग करू शकतो. तर अशा प्रकारे हार्वेस्टिंग हा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर थ्रेशिंग त्याच्यामध्ये आपण पाहूयात, द इयर हेड्स आर थ्रेश्ड अंडर द फीट ऑफ द बुलक.
कसं करायचं थ्रेशिंग? तर जी बैल आहे बैलांच्या पायांच्या खाली आपण तुडवतो ते त्याला मळणी असं म्हणतात. तर त्यालाच आपण थ्रेशिंग, आता सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी अशाच प्रकारे त्याची मळणी करायचे. तर इयर हेड्स आर थ्रेश्ड अंडर द फीट ऑफ द बुलक्स. सेकंड पॉइंट, द ग्रेन इज क्लीन्ड बाय विनोईंग. विनोईंग म्हणजे काय? तर उफणणे. हे माहीत असेल तुम्हाला, आपल्या घरात सूप असते त्याच्याने आपण घरातली जे धान्य आहे ते विनोईंग करतो किंवा उफणणी करतो त्याची. काही जर त्याच्यामध्ये किडे झाले असतील किंवा काही कचरा असेल तर त्याचप्रकारे थ्रेशिंग झाल्यानंतर आपल्याला हे जे ग्रेन्स आहेत ते विनोईंग करायचे आहेत. नाउ अ डेज थ्रेशिंग इज डन बाय पॉवर थ्रेशर. आता अलीकडच्या काळामध्ये बुलक फीटच्या सहाय्याने आपण मळणी करीत नाही, तर कशाचा वापर करतो? तर पॉवर थ्रेशर किंवा इलेक्ट्रिक थ्रेशर याचा आपण वापर करतो. तर थ्रेशिंगमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? तर थ्रेशिंग करतो आहे आपण, त्यामध्ये बुलक फीट किंवा पॉवर थ्रेशर, आणि त्याच्यानंतर आपण जर बुलक फीटने केलं तर आपल्याला विनोईंग करायची गरज असते. त्याच्यानंतर यील्ड, यील्डमध्ये बघा, ॲव्हरेज यील्ड ऑफ बाजरी, ॲव्हरेज यील्ड काय आहे? यामध्ये लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी आहे त्याचं जे यील्ड आहे ते 7 to 8 quintal per hectare, 7 to 8 quintal per hectare, आणि हायब्रिड व्हरायटी आहे त्याचं यील्ड आहे 20 to 25 quintal per hectare, 20 ते 25. हायब्रिडचं जे यील्ड आहे ते थोडंसं जास्त आहे. त्याचबरोबर आपण समजा फॉडर क्रॉप घेत असू तर फॉडर क्रॉप स्ट्रॉ किंवा कडबी असं म्हटलेलं आहे, तर त्याचं जे यील्ड आहे ते आहे 90 quintal. क्यूटी झालेलं आहे तर 90 quintal per hectare. बघा, ॲव्हरेज यील्ड लोकल इम्प्रूव्ह द 7 to 8 quintal per hectare, हायब्रिड 20 to 25 quintal per hectare, इन केस ऑफ द स्ट्रॉ ऑर कडबी ऑर फॉडर पर्पज 90 quintal per hectare. तर आपण यील्ड पाहिलेलं आहे, यील्डसुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाते, महत्त्वाचा मुद्दा आहे हा, लक्षात ठेवायचं आहे आपण. त्याच्यानंतर आपण बाजरीवरती येणारे महत्त्वाचे पेस्ट आणि डिसीज पाहणार आहोत. यामधले काहीच सिलेक्टेड पेस्ट डिसीज आपण अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये. तर इम्पॉर्टंट पेस्टमध्ये बघा, स्टेम बोरर, आर्मी वॉर्म्स, ॲफिड, मीज फ्लाय, आणि खाली लिहिलेलं आहे बिसाइड दीज पेस्ट ब्रिस्टल बिटल इज फाउंड ऑन बाजरी. म्हणजे हे जे पेस्ट आपण पाहिलेले आहे, स्टेम बोरर, आर्मी वॉर्म्स, ॲफिड किंवा मीज फ्लाय, याच्या व्यतिरिक्त ब्रिस्टल बिटल हे सुद्धा, हा सुद्धा पेस्ट आपल्याला बाजरीवरती आढळून येतो. तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर तो पेस्ट कशा प्रकारचा दिसतो किंवा कदाचित तुम्ही पाहिलासुद्धा असेल तर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर डिसीजमध्ये आहे स्मट डिसीज, डाउनी मिल्ड्यू, रस्ट आणि अर्गॉट डिसीज. आता अर्गॉट डिसीजची सीड ट्रीटमेंट आपण मागच्या मुद्द्यामध्ये पाहिलेली आहे, त्या डिसीजबद्दल आपण माहिती अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा पेस्ट बघूया, बघा, ब्लिस्टर बिटल आपण त्याचं माहिती इथं पाहणार आहोत. नेचर ऑफ डॅमेज, कशाप्रकारे ते डॅमेज करते? इट कॉजेस सिरियस डॅमेज टू द बाजरा क्रॉप, सिरियस डॅमेज, ठीक आहे. द निम्फ अँड अडल्ट फीड ऑन द पोलन ग्रेन्स अँड इन्फ्लोरसन्स. निम्फ अँड अडल्ट फीड ऑन द पोलन ग्रेन्स अँड इन्फ्लोरसन्स. जे काही अडल्ट स्टेज आहे याची डॅमेजिंग, तर हे पोलन ग्रेन जे असतात किंवा त्याचा इन्फ्लोरसन्स असतो, तुरे जी असतात त्याच्यावरती ते अटॅक करतात किंवा त्याच्यावर फीडिंग करतात. इन सर्व केसेस इयर हेड्स विदाउट ग्रेन्स आर फाउंड इन द फील्ड. आणि याचा जर अटॅक पिकांवरती झालेला असेल तर त्याचे जे इयर हेड्स असतात, त्याचं जे कणीस आहे, तर आपल्याला ते नुसतंच कणीस दिसते, त्याच्यामध्ये दाणे भरलेले नसतात. विदाउट ग्रेन्स आर फाउंड इन द फील्ड. जर त्याचं डॅमेज जास्त झालेला असेल, प्रादुर्भाव जास्त झालेला असेल तर. कंट्रोल मेजर पहा, डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 kg per hectare. 1.3% ऑफ लिंडेन पावडर 20 kg per hectare. आणि दुसरं आहे स्प्रेइंग ऑफ
0.05% मोनोक्रोटोफॉस और इंडोसल्फान, या व्यतिरिक्त अपन सल्फर पाउडर लिंडेन पाउडर डस्ट करायचा आहे एक हेक्टरला 20 किलोग्रॅम आणि मोनोक्रोटोफॉस किंवा एंडोसल्फान आपल्याला स्प्रे करायचं आहे. त्याचं जे परसेंटेज आहे ते आहे 0.05%. हा एक पेस्ट आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर डिसीज आपण पाहूया. दिस इज द मेजर अँड मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज बाजरा, अर्गॉट डिसीज. नेचर ऑफ डॅमेज, इट इज अ मोस्ट सिरियस फंगल डिसीज ऑफ बाजरी. महत्त्वाचा आणि सिरियस डिसीज आहे बाजरीवरचा. अ पिंकिश शुगरी सबस्टन्स ऊज आउट फ्रॉम द अफेक्टेड फ्लॉवर हेड. आता याच्यामध्ये फोटोग्राफ्समध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे, पिंकिश शुगरी सबस्टन्सेस ऊज आउट फ्रॉम द अफेक्टेड फ्लॉवर हेड. हे जे कणीस आहेत यामधून आपल्याला पिंकिश कलरचा एक असा सबस्टन्सेस बाहेर येताना दिसतो आणि आपल्याला हनी ड्यू कसे असतात मधाची थेंब त्याप्रमाणे आपल्याला फोटोग्राफमध्ये दिसतं. धिस शुगरी सबस्टन्स ड्रॉप ऑन लोअर लिव्ज विच लॅटर ऑन ड्राईज अप. आणि हे जे ड्रॉप्स आहे हे पानांवरती पडलं तर पाने काय होतात, ड्राय होतात. द अफेक्टेड ओव्हरीज टर्न इन टू डार्क ब्राऊन इलॉन्गेटेड स्ट्रक्चर नोन ॲज स्क्लेरोशिया. आता शेजारच्याच ह्याच फोटोग्राफमध्ये शेजारी दुसरं एक इयरहेड दाखवलेलं आहे, यामध्ये ओव्हरीज त्याची अफेक्ट झालेली आहे आणि डार्क ब्राऊन आपल्याला दिसतो एकदम काळपट कलर इलॉन्गेटेड स्ट्रक्चर झालेलं आहे त्याला म्हणतात स्क्लेरोशिया. तर अशा प्रकारे याचं नेचर ऑफ डॅमेज आहे. आणि कंट्रोल मेजर, सीड्स आर ट्रीटेड विथ 20% ब्राईन वॉटर सोल्युशन बिफोर सोईंग. आता हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की सीड ट्रीटमेंटमध्ये अर्गॉट डिसीज कंट्रोल करायचं असेल तर आपण ब्राईन सोल्युशनची ट्रीटमेंट आपण देत असतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपलं जे बाजरी कल्टिवेशन आहे हे पूर्ण झालेलं आहे. सुरुवातीपासून परत आपण एकदा रिवाईज करूयात. जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगते की कशा प्रकारचा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. जसं बाजरी हॅज बीन ओरिजिनेटेड फॉर्म, आता याचं ओरिजिन दिलेलं आहे आफ्रिका, ठीक आहे. याचं उत्तर आपण काय म्हणणार, आफ्रिका. सीड रेट ऑफ बाजरी इज -2 किलोग्रॅम म्हणजे 4 ते 5. अर्गॉट इज अ सिरियस डिसीज ऑफ बाजरी क्रॉप किंवा -- इज द सिरियस डिसीज ऑफ बाजरी क्रॉप. तर आपण काय सांगणार, अर्गॉट. डॅश इज द फर्स्ट हॅबिट व्हरायटी ऑफ बाजरी. तर आपण काय सांगायचं आहे, HB1. नंतर बॉटनिकल नेम विचारलं तर पेनिसेटम टायफोडियम. सोईंग टाईम लास्ट वीक ऑफ जून टू थर्ड वीक ऑफ द जुलै. -- इज अ सिरियस पेस्ट ऑफ बाजरी, तर ब्लिस्टर बिटर. बाजरी बिलॉंग्स टू फॅमिली काय सांगणार आहे आपण, ग्रॅमिनी. नंतर पॅरेंट्ससुद्धा फिल इन द ब्लँक्समध्ये विचारले जाऊ शकतात, HB3 चे पॅरेंट्स काय आहेत किंवा HB1चे पॅरेंट्स काय आहेत, तर हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न फिल इन द ब्लँक्सला येऊ शकतात. त्याचबरोबर शॉर्ट नोट असेल तर अर्गॉट डिसीज ऑफ बाजरी, ब्लिस्टर बिटल ऑफ बाजरा किंवा बाजरी, HB2 व्हरायटी ऑफ बाजरी, पेस्ट अँड डिसीजेस ऑफ बाजरी विथ कंट्रोल मेजर, HB5 व्हरायटी ऑफ बाजरी. याच्यामध्ये मोठा क्वेश्चन आला तर इकॉलॉजीमध्ये सॉईल क्लायमेट, त्याच्यानंतर मॅन्युरिंग, त्यानंतर व्हरायटीज, पेस्ट आणि डिसीज ऑफ बाजरी. त्यानंतर परत वेगळा मोठा प्रश्न आला तर सीड ट्रीटमेंट अँड सीड रेट, सोईंग मेथड अँड स्पेसिंग, हार्वेस्टिंग अँड यील्ड, अर्गॉट डिसीज आणि इकॉनॉमिक युजेस हे आपल्याला यावरती विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. थोडक्यामध्ये आपण पाहूयात परत. बॉटनिकल नेम पेनिसेटम टायफोडियम, फॅमिली ग्रॅमिनी, ओरिजिन आफ्रिका. इकॉनॉमिक युजेस, इट इज अ स्टेपल फूड ऑफ पुअर पीपल. इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ भाकरी और रोटी. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर पॉप ग्रेन्स. ड्राय स्टॉक और कडबी इज यूज्ड एज अ फॉडर पर्पज. इट इज मोर न्यूट्रिशियस दॅन जवार.
It is also grown for green fodder under irrigated condition and the grain is also fed to cattle. And the soil madhe, it can be grown on the variety of the soil, but sandy, medium, black and alluvial soil is most suitable for bajri cultivation. Itka soil madhe lakshya thevayche, climate madhe it is a tropical crop. It require 20 to 28 degree Celsius temperature and rainfall is 500 to 875 millimeter. It is a drought resistant crop and can be grown in 150 millimeter well distributed rainfall during the growing period. त्याच्यानंतर varieties मध्ये सहसा hybrid varieties लक्षात ठेवा, HB1, HB3, NHB4, NHB5, MBH10 आणि local किंवा improved variety असेल तर N28 15, N28-15-1 तुम्हाला जी सोपी वाटते ती लक्षात ठेवा. WCC BJ104 CJ104 कुठल्याही दोन व्हरायटी लक्षात ठेवा. नंतर या व्हरायटीची माहिती विचारली होती, आता याच्यामध्ये HB1 ही व्हरायटी आहे, याचा क्रॉस विचारलेला आहे फिल इन द ब्लॅक्समध्ये. टिप्ड 23A इंटू BYL B3B किंवा HB3चा विचारला तर टिप्ड 23A इंटू J104 असा त्याचा विचार आपल्याला सांगायचा आहे. त्याच्यानंतर NHB4 व्हरायटी आहे, महत्त्वाच्या HB1 आणि HB3. प्रिपरेशन ऑफ लँड सेम असणार आहे. सीड ट्रीटमेंटमध्ये ब्राईन सोल्युशन आपण ट्रीटमेंट देतो आहे बाजरीला टू कंट्रोल द आर्गॉट डिसीज. सोईंग टाईम लास्ट वीक ऑफ जून टू थर्ड वीक ऑफ जुलै. सोईंग मेथड ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग. सीड रेट 4 to 5 kg पर हेक्टर. स्पेसिंग रेनफेड 30x15 अँड इरिगेटेड 45x15 cm. इंटर कल्टिवेशनमध्ये पहिल्यांदा आपण थिनिंग ऑपरेशन करतो, त्याच्यानंतर दोन होईंग आणि एक हँड वेडिंग 15 दिवसाच्या अंतराने. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे, इट इज नेसेसरी टू कीप द बाजरी फील्ड वीड फ्री अबाउट 40 to 50 days फ्रॉम सोईंग. रोटेशनमध्ये बाजरी ग्राम, बाजरी ग्राउंडनट किंवा बाजरी लिनसीड. इन द मिक्स क्रॉपिंग जनरली बाजरी इज टेकन ॲज अ इंटर क्रॉप. जनरली बाजरी हे पीक आहे, आपण ॲज अ इंटर क्रॉप म्हणून घेतो. त्यामध्ये तूर, उडीद किंवा सोयाबीन यामध्ये इंटर क्रॉप घेतो. आणि त्याचा जो रेशो असतो तो 2:1 to 3:1. मॅन्युअरिंगमध्ये काय लक्षात ठेवायचं, 8 to 10 tons FYM ऑर कंपोस्ट पर हेक्टर. लोकल व्हरायटीसाठी फर्टिलायझरचा डोस 12 kg नायट्रोजन पर हेक्टर. तो रेनफेडसाठी आहे. त्यानंतर इरिगेटेडसाठी 25 kg नायट्रोजन अँड 25 kg फॉस्फरस. हायब्रिडसाठी 50-37-25 इतकंच लक्षात ठेवायचं आहे. इरिगेशनमध्ये जर खरीप सीझन क्रॉप आहे हे, पण जर दोन पावसामध्ये जर डिफरन्स जास्त असेल तर आपण 1 to 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देतो. आणि त्याच्या ज्या इरिगेशनच्या ज्या स्टेज आहे, क्रिटिकल स्टेजेस म्हणतो, त्यामध्ये टिलरिंग स्टेज, फ्लॅग लीफ स्टेज आणि ग्रेन फिलिंग स्टेज. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जे पॉईंट्स आहेत ते सुद्धा कव्हर केलेले आहेत. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, यील्ड, इम्पॉर्टंट पेस्ट आणि डिसीज. तर हा जो बाजरी कल्टिवेशन्स आहे हे क्रॉप तुम्हाला समजलं असेल. याबद्दल काही जर तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही अवश्य विचारा. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.